नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। लोणावळ्यातील खासगी रुग्णालयात एका 32 वर्षीय महिलेचा बाळंतपणावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला आहे। तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या रुग्णालय व डॉक्टरांवर कारवाई व्हावी याकरिता आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी लोणावळा शहर पोलिसांना निवेदन दिले आहे। यावेळी तेथे उपस्थित महिलांनी त्या रुग्णालयाला दोषी मानून कारवाईची मागणी केली आहे। तसेच रुग्णालयातील डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत त्यांना अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराही या प्रसंगी दिला आहे। की जोपर्यंत रिपोर्ट काय येतात काय नाही, आमचं पेशंट तर गेलेलाच आहे, मग तो आरोपी त्याच्या त्यांनी गुन्हा झालेला आहे आम्हाला माहिती। कारण की शिजर मध्ये आज महिलांचे 3-3, 4-4 शिजर होतात, असे प्रकार होत नाही। आणि मेन म्हणजे त्यांनी न विचारता ती पिशवी काढली। पिशवी काढण्याच्या आधी आम्हाला कळायला पाहिजे होते की पिशवीला लेडीजचा काय प्रॉब्लेम आहे काय नाही। काही न करता हे त्यांनी प्रकरण केलेलं आहे तर आमच्या पोलिसांना एकच विनंती आहे की जर आमचं पेशंट आता नाही आहे तर तो हॉस्पिटल का चालवतो, जोपर्यंत निकाल येत नाही ना तोपर्यंत हॉस्पिटल आम्हाला बंद पाहिजे। त्याचं पेशंट आतमध्ये नेलंय का तर ब्लडिंग होते म्हणून, आणि त्यानंतर 8 वाजता त्यांनी सांगितलं की रक्त गोठण्याची प्रक्रिया कमी होती आहे तिची, आणि नंतर तोपर्यंतही सांगतात आमचं चालू आहे, प्रयत्न चालू आहे। आणि नंतर पार 9 च्या नंतर आम्हाला कळते की आमचं पेशंट आतमध्ये दगावलंय, हेही डॉक्टरांनी पटकन सांगितलं नाही। जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो पेशंट आमचं पूर्ण थंड गार पडलेलं होतं। मग मला एवढंच सांगायचं आहे की पेशंट जर लगेच गेलं तर एवढं थंड पडतं का? ऐकलेलं आहे डिलिव्हरी प्रकरणामध्ये जे डॉक्टर सहभागी झालेले होते त्यांच्या हलगर्जीपणामुळं आमची महिला दगावलेली आहे, तर या संदर्भात म्हणजे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे ही मागणी आमची आहे। त्या मागणीकरता या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आम्ही जर त्यांना अटक झाली नाही तर 18 तारखेला आम्ही या शहरामध्ये प्रचंड मोर्चा घेऊन पोलिसांना त्याचा जाब विचारणार आहोत। तर त्याकरता जी वैद्यकीय प्रक्रिया जी आहे ही त्यांनी आपल्याला कितीतरी समजावून सांगितली तरी त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। या सरकारी अधिकारी जे डॉक्टर आहेत ते येऊन या हॉस्पिटलला त्यांनी भेट दिली पाहिजे आणि ऑपरेशन थिएटर आणि त्यावेळचे जे जे प्रक्रिया जी आहे त्याची पूर्ण तपास केला पाहिजे। आणि आज तारीख 9 तारीख आहे, आम्ही 10 दिवसाची पोलिसांना मुदत देतो, आणि जर या 10 दिवसात त्यांनी कुठल्याही प्रकारचं जर कारवाई केली नाही तर या आजचं जे शांततेतलं आंदोलन आहे हे तीव्र होईल आणि त्याचे जे काही पडसाद उमटतील त्याला सर्व पोलीस प्रशासन जबाबदार राहील, आम्ही जबाबदार राहणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी। की आमची पेशंट काय क्रिटिकल नव्हती, तिला जेव्हा सीजरला आणली ती ओके होती, तिला स्टमक पेन पण होत नव्हतं, जे प्रेग्नेसीच्या काळा होत्या त्या नव्हत्या, डॉक्टरांनी तिला सीजर करायची घाई करायची नव्हती, तिला ब्लड भरलं 1-2 तासात तिचं सीजर केले आणि त्यानंतर ती ओके होती, त्यानंतर तिला काय असा त्रास झाला की जेणेकरून तिला तिची पिशवी काढण्यात आली। आणि सगळ्यात शेवटी आम्हाला सांगते की पेशंटच्या हे होत नाही काय ते रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही, त्यानंतर शेवटपर्यंत डॉक्टरांनी हे नाही सांगितलं की तुमचं पेशंट ओके, सगळं पेशंट तुमचं स्टेबल आहे, पेशंट तुमचं ओके, घाबरण्याची काळजी करू नका, घाबरण्यासारखं काही नाही आहे। आणि अचानक असं काय झालंय 15-20 मिनिटात असं काय होतंय की आमचं पेशंट दगावलं गेले, गेलं तरी सांगितलं नाही। आम्हाला एवढं सांगत होते की पेशंटचा बीपी कमी आहे, पेशंटचा कमी बीपी जर आपल्याला आटोक्यात आणला म्हणजे नॉर्मल झाला तर आपल्याला पेशंट पुढे शिफ्ट करायचे, पण तोपर्यंत असं सांगत नव्हते की पेशंट तुमचं गेलंय म्हणून। अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। सत्य